ट्यून केले तुम्ही रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि सायंकाळचे 5 वाजले आहे. शो सुरू झालाय आपला, ज्याचं नाव आहे नाशिक की बात स्नेहल के साथ. वेल, आज नाशिक की बात मध्ये स्नेहल एकटीच आलेली नाहीये, तर आज नाशिकचे एक कलाकार आपल्या सोबत आहे. मला असं वाटतं की शॉर्ट फिल्म किंवा लघु चित्रपट ज्याला आपण म्हणतो ते बघायला कोणाला आवडत नसेल, म्हणजे छोट्या याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट ते दाखवत असतात, एक सारांश ते दाखवत असतात. आणि जर महाराष्ट्रामधल्या आपल्या नाशकामधल्या एका लघुपटाला जर एवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल तर ती गोष्ट खरंच नाशिककरांसाठी सुद्धा अभिमानाची आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानाची आहे. आज माझ्यासोबत आहेत निलेश आंबेडकर सर. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. त्यांच्या मुंग्यार या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळा प्रवास कसा होता हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. मला पहिले तर हे सांगा की जेव्हा कळालं की आपली जी शॉर्ट फिल्म आहे त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय, तेव्हा त्या भावना कशा होत्या? हो नक्कीच. सर्वात अगोदर रेडिओ विश्वाच्या सर्व रसिकांना माझा नमस्कार. राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा डिक्लेअर झाला खरं तर ती एक जी भावना होती, म्हणजे प्रत्येकाचं फिल्म मेकरचं एक स्वप्न असतं की आपल्या लघुपटाला राष्ट्रीय लेवलवरती नावाजलं जावं, त्याला तो पुरस्कार मिळावा असं स्वप्न असतं प्रत्येकाचं. आणि तो जेव्हा डिक्लेअर झाला त्यावेळेला ती जी फिलिंग होती ती खूप वेगळी होती. सुरुवातीला मला जेव्हा कॉल आला त्यांचा तिकडनं, त्यांच्या कॉर्डिनेटरचा, तर त्यावेळेला मला तर विश्वासच पडला नाही. म्हणून मी पुन्हा एकदा कन्फर्म केलं ते की आपल्याच फिल्मबद्दल बोलतायत ना, तर त्यांनी ते त्या लेवलवर सांगितलं. आणि मग मी जसंच ते मला माहीत पडलं त्यानंतर मी माझ्या टीमला प्रत्येकाला एकेकाला ते सांगत गेलो आणि तो आनंद त्यांच्यासोबत वाटत गेलो. त्यामुळे असं ते तो क्षण होता जेव्हा मला ते कळलं तेव्हा. आणि मग ते मोठ्या प्रमाणात त्याचं जेव्हा तो अवॉर्ड डिक्लेअर झाला अनेक माझ्या सहकाऱ्यांनी कुटुंबाने त्याचं ते कौतुक केलं. मला असं वाटतं की आपल्याला आपल्या ज्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय ही गोष्ट तर मोठी आहे, पण मला वाटतं की कॉम्पिटिशन मध्ये 190 लघुपट होते आणि या 190 लघुपटांपैकी आपल्या महाराष्ट्राचा लघुपट निवडला जाणं, आपल्या नाशकातला लघुपट निवडला जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा पुरस्कार नक्की कोणाकडून दिला जातो आणि त्याचं स्वरूप काय असतं? बरोबर. खरं तर 190 फिल्म तुम्ही म्हणालात तर अगदी खरं, 190 फिल्म मधनं 3 फिल्म फक्त निवडल्या गेल्या. त्यात एक फिल्म तामिळनाडूची होती निवडल्या गेल्या, त्यात एक फिल्म तामिळनाडूची होती, एक फिल्म होती ती मणिपूरची होती आणि एक आपल्या महाराष्ट्राची, असे 3 पुरस्कार तिथे त्या ठिकाणी दिले गेले. त्यावेळेला तिथे केंद्रीय म्हणजे गृहमंत्री अमित शहा ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते, पण ते काही कारणास्तव न पोहोचल्यामुळे केंद्रीय विद्युत मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार करता दिला गेला. आणि विज्ञान भवन इथे हा खूप भव्य असा तो मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये तो त्यानंतर अनेक सुप्रीम कोर्टाचे जे रिटायर्ड जजेस होते ते तिकडे ॲज अ ज्युरी म्हणून पण त्यांनी काम केलं आणि ॲज अ गेस्ट म्हणून पण तिकडे अवेलेबल होते. प्लस जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे त्याचे जे चेअरपर्सन आहे तेही तिकडे अवेलेबल होते आणि त्यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला गेला. वा. आणि एवढ्या 190 लघुपटांपैकी नाशिकच्या म्हणजे तुमच्या लघुपटाला पुरस्कार मिळाला, म्हणजे त्याची स्टोरी पण दमदार असेल, तर थोडक्यात काय सांगाल की नक्की मुंग्यार लघुपट काय आहे? नक्की नक्की. खरं तर मुंग्यार बेसिकली इथल्या जो वंचित घटक आहे तो आदिवासी असेल तो दलित असेल त्यांची खरं तर गोष्ट आहे आणि त्या गोष्टीतनं त्या पिडलेल्या एका कुटुंबाची आदिवासी कुटुंबाची कथा आहे, ज्याच्यामध्ये एका मुलीचा तिच्या मानवी अधिकारांचं जे झालेलं हनन आहे, एका कुटुंबाचं जे मानवी अधिकारांचं जे हनन आहे, जात पंचायतीमुळे बळी पडलेल्या लोकांची ती खरं तर कथा आहे. त्यातनं समानता आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करते. वा. अशा लघुपटाला मला वाटतं पुरस्कार तर मिळायलाच हवा आणि तो मिळालाच. वनवास हा जो तुमचा लघुपट होता, ही जी तुमची शॉर्ट फिल्म होती, त्याला आसाम सरकारकडून पुरस्कार दिला गेला, त्याबद्दल काय सांगा? वनवास माझा पहिला प्रोजेक्ट आहे, म्हणजे मी पहिली ती लघुपट केला होता आणि त्याला आतापर्यंत जवळजवळ 60-70 अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातल्या त्यात त्याला चलचित्रम आसाम सरकारचा खूप मानला गेला, दरवर्षी दिला जाणारा जो पुरस्कार आहे, म्हणजे चलचित्रम आणि आसाम सरकार यांनी मिळून तो दरवर्षीचा तो चित्रपट महोत्सव असतो आणि त्यात त्या फिल्मला पहिलं बक्षीस मिळालं होतं रुपये 1,00,000 आणि ते चलचित्रम ट्रॉफी असते त्यांची, ती खूप मानाची म्हटल्या जाते आसाममध्ये. त्याच्याबद्दलचं जे अवेअरनेस आहे ते आसाममधल्या फिल्म मेकरांच्या दृष्टीने खूप आहे आणि त्यांच्यात ती खूप स्पर्धा असते ती ट्रॉफी मिळवण्यासाठी आणि तो मान आपल्याला मिळाला होता महाराष्ट्राला, त्यामुळे तो खूप चांगला आनंद होता आणि वनवासने खूप भरभरून दिलं खरं तर आणि वनवास नंतरच हे अजून काही प्रोजेक्ट करायला बळ मिळालं. वाव.
आणि फायनल टच नावाची जी शॉर्ट फिल्म होती त्याला महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त झाला. सो असा कोणता फायनल टच आपल्या या शॉर्ट फिल्मला दिला गेला होता ज्यामुळे आपल्याला फायनल बक्षीस मिळालं? फायनल टच खरं तर मासिक पाळीबद्दलचं जे काही अवेअरनेस आहे त्याच्याबद्दलचं, जे समाजातले जे गैरसमज आणि समज यांच्याबद्दल भाष्य करणारी ती खरं तर कथा होती. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन यांनी घेतलेल्या त्या लघुपट स्पर्धेमध्ये फायनल टचला खरं तर तो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. जवळजवळ आतापर्यंत 9 लघुपट केलेले आहेत आतापर्यंत आणि सगळे जे आहे ते सामाजिक देण लागते या धारणेतनं केलेले खरे तर आहे. आणि त्यामुळे आता हे सगळं करत करत आता एक प्रवास करत एका मोठ्या फिल्म वरती आता येऊन ठेपलो आहे मी. त्याचं कथा आणि या सगळ्या गोष्टींवरती बऱ्यापैकी आता काम संपत आलंय आणि लवकरच त्याचं शूट्स आणि बाकीच्या गोष्टींवरती पुढचं आपण येणाऱ्या काळात करणार आहोत. येस, आणि मला वाटतं की लघुपटाला जसा पुरस्कार मिळाला तसा या मोठ्या चित्रपटाला सुद्धा पुरस्कार नक्कीच मिळेल. थँक्यू. हा जो सगळा प्रवास आहे म्हणजे निर्मितीचा, अगदी हे सगळं कसं सुरू झालं? खरं तर मुंग्यारच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मुंग्यारसाठी एक माझी मोठी टीम होती आणि खरं तर या सगळ्या यशामध्ये या टीमचा खूप मोठा वाटा आहे. माझे दोन असिस्टंट होते, एक नितीन जाधव म्हणून होते, आरती बोराडे म्हणून होते. या दोन्ही असिस्टंटला वेगवेगळ्या लेवलवरती त्यांच्या जबाबदाऱ्या ज्या दिलेल्या होत्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या केल्या. त्यांच्या सहकार्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या. माझी जी इतर टीम होती, माझ्या आर्टिस्ट म्हणा चाइल्ड आर्टिस्ट होते, एक मधुरा मोरे म्हणून चाइल्ड आर्टिस्ट आहे जिने याच्यात मुख्य लीड भूमिका केली आहे मुलीने मुंग्यारमध्ये, तर तिने खूप छान त्या पद्धतीने गेल्या. आम्ही गेले 2 महिने, शूटच्या 2 महिने आधी ऑन लोकेशन, याच्यात बराच फरक असतो. त्यामुळे अदर टीमचाही आमचे कॉर्डिनेटर्स लाईन प्रोड्युसर सिद्धार्थ सपकाळे आहेत, राहुल सोनून आहेत, सचिन दारंकर, अशा सगळ्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात तिकडे सेटवरती 3 दिवस भरपूर काम केलं आणि अनेक मेहनतीचं हे खरं तर हे फळ आहे. त्यामुळे ही टीम जी आहे माझी ती खूप स्ट्रॉंग आहे. ब्लू व्हेल प्रोडक्शन नावानी आपलं प्रोडक्शन हाऊस आहे, त्याच्या अंडर हे सगळे लोक खूप डिवोटेडली काम करतात. आणि मला वाटतं की एवढं छान काम केल्यानंतर त्याचं फळ हे मिळतं आणि तेच तुम्हाला मिळतं. मला असं वाटतं की लघुपट आणि चित्रपटामध्ये खूप मोठा फरक आहे, कारण चित्रपटामध्ये आपल्याकडे खूप वेळ असतो आणि आपल्या आपण गोष्टी पण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करू शकतो. पण तसं जर लघुपट बघितला तर अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला ते थांबवावं लागतं, समाप्त करावं लागतं. पण शेवट एंड चांगला होणं हे सुद्धा गरजेचं असतं. सो काय सांगाल तुम्ही या? नक्कीच, हे गणित खूप बसवावं लागतं. म्हणजे काही लघुपटांचं आता आपण मानवाधिकारांच्या स्पर्धेतच घेऊया, तर त्याचं जे लिमिटेशन होतं 10 मिनिटाचं होतं. मुंग्यार आपण जेव्हा केली ती 30 मिनिटाची होती. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या कन्सेप्टला, त्यांच्या थीमला त्या ड्युरेशनमध्ये मावणं, मग त्या ड्युरेशनचं डिवायडेशन करून त्याचा सुरुवात, मध्यान आणि शेवट कशा पद्धतीने करता येईल आणि तो शेवट किती इफेक्टिव्ह करता येईल, त्या सगळ्यात म्हणजे त्या गोष्टींवरती म्हणजे शेतकरी आत्महत्या करतो याच्यावरती भरपूर फिल्म झाल्यात. प्रेमकथा आहेत, खालच्या जातीची मुलगी वरच्या जातीचा मुलगा, अशा भरपूर कथा आल्यात. पण शेतकऱ्याने आत्महत्याच का करू नये, असे सोल्युशन आत्ताच्या डेटला, आत्ताच्या पिढीला आणि एकंदरीत जे ज्युरी आहेत त्यांना अपेक्षित आहेत. त्यामुळे त्या लेवलवरचं काम होत राहावं आणि त्या पद्धतीने ते ड्युरेशन सेट करून आपण काम करत. वाव, आणि सेटवर हे सगळं शूट करताना काय गमती जमती? बऱ्याच गमती जमती आहे. खरं तर गमती जमती म्हणण्यापेक्षा अनेक सिरियस गोष्टी आहेत, म्हणजे त्या गोष्टीतनं काम करताना. मुंग्यार हा जेव्हा शूट केला त्याच्यामध्ये एक जो आत्ता म्हणाल की एक डेड सीन आहे, एका कॅरेक्टरची मृत्यू होतोय आणि पूर्ण गावाने ओव्हरऑल बहिष्कार टाकलाय आणि फक्त ते कुटुंब जे आहे त्या आजीची अंत्यविधी करतोय. तो जो सीन आहे तो भयंकर म्हणजे अंगावर येणार आहे आणि त्या गोष्टींचं मॅनेज करणं, म्हणजे स्वतः शूटच्या वेळेला टीमने तिरडी बनवण्यापासून ते कुटुंब त्यात आजीला जे डेड झाली तिला सायकलवरती तिला घेऊन चाललंय ती बॉडी सगळी आणि ते सगळं सेटवरती जमवणं, ह्याच्यामध्ये माझ्या असिस्टंटने खूप लेवलवरती काम केलं खूप चांगल्या पद्धतीने. ती लास्ट मोमेंट काही लास्ट डेला लग्नाचं खेडे गावातलं जे लग्न असतं त्या पद्धतीचं मंडप उभारण्यापासून ते पारंपरिक वाजंत्री आणि त्या ओव्या वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आर्टमध्ये इतक्या डीपली आपण काढल्यात आणि हे सगळ्या गमती जमती टीमने खरं तर टीमच्या सहकार्यामुळे ते सोपं झालं. आणि आज तुमची संपूर्ण टीम आज तुमचा शो ऐकते, आपला इंटरव्ह्यू ऐकते, सो या माध्यमातून त्यांना काय सांगाल? येस, मी टीमला खरं तर खूप मनापासून धन्यवाद देईल. माझे असिस्टंट, माझे आर्टिस्ट, चाइल्ड आर्टिस्ट, माझी पूर्ण टेक्निकल टीम, डीओपी माझं मनोहर आहे, लीड आर्टिस्ट आहे अनुप टेकने,
माझे सगळे लाईन प्रोड्युसर्स आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून खूप धन्यवाद देईल. माझ्या फॅमिली यांनी खूप सपोर्ट केला. शूटच्या आधी जे काही प्रॅक्टिस होत होतं त्यावेळेला आमच्या ते घरी होत होतं, आणि त्यावेळेला त्या लोकांनी खूप डिवोटेड होऊन माझ्या मम्मीनी पप्पांनी आणि सगळ्यांनीच हेल्प केली, आणि त्यामुळे एक चांगली टीम खरं तर माझ्या समोर उभी राहील. त्यामुळे मी टीमचं खूप मनापासून धन्यवाद देतो, माझ्या फॅमिलीचं पण खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि आता येणारे पुढचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत? हो एक्झॅक्टली, खरं तर एक आत्ता मोठ्या फिल्मवरती ज्याच्यावर काम करतो आहे त्याचं बेसिकली ऑफिशियल अजून अनाउन्समेंट मी प्रॉपर केलेलं नाहीये. त्याचं आता काम बऱ्यापैकी झालेलं आहे, कंटेंट वाईज, स्टोरी वाईज. आता मी त्याचं लवकरच कास्टिंग सुरू करतो आहोत आपण, आणि कास्टिंग नंतर मग येणाऱ्या काही काळामध्ये त्याचं शूट्स आणि असं सगळं आहेत हे सगळ्या गोष्टी. वाव. आणि आपला रेडिओ विश्वास जो आहे तो फक्त नाशिक मध्येच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ऐकला जातो. सो या माध्यमातून सगळ्यांना काय सांगाल? नक्कीच, मी रेडिओ विश्वासचे खरं तर मनापासून धन्यवाद देतो की एक नाशिकचं आर्टिस्ट म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचं म्हणजे बऱ्याच मला प्रेस साठी आणि याच्यासाठी फोन येतात, आता काही वृत्तपत्रां थ्रू पण येतात, पण आपल्या हक्काचं चॅनल किंवा आपल्या हक्काचं एखादं रेडिओ स्टेशन जेव्हा आपल्या कामाची दखल घेऊन त्याच्याबद्दल इंटरव्ह्यू करतं, खरं तर खूप आनंद वाटतं. म्हणून मी सर्वच रेडिओ विश्वासच्या रसिकांना प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद देतो, आणि त्यांनी रेडिओ विश्वास ऐकावं असं मी त्यांना आवाहन करेल. येस, थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात, आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुरस्कारासाठी खूप खूप अभिनंदन. तुमच्या टीमचंही खूप खूप कौतुक. पुढे असेच छान छान प्रोजेक्ट घेऊन तुम्ही आमच्यापर्यंत या, आणि आम्ही तुमच्या कामाची दखल नक्कीच घेऊ. सो थँक्यू सो मच. आजचा शो तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 2 47 26 26 या नंबरवर, रेडिओ विश्वास या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करून कळवू शकता की तुम्हाला आजचा शो कसा वाटला. त्यासाठी आपला रेडिओ विश्वासचा व्हॉट्सअप नंबर आहे 83 800 16 512. भेटूयात नाशिक की बात विथ स्नेहल के साथ या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. थँक्यू.